सत्तेच्या केंद्रस्थानापर्यंत नेणं आपलं कर्तव्य आहे, भास्कर जाधव यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. आमदार रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. आज रात्री 8 वाजता पक्षप्रवेश करण्याची देखील शक्यता. निवडणूक आयोगाचा आम्हाला जास्त फरक पडत नाही, निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करतं, संजय राऊत यांचा भाजपवर भल्लाबोल. जळगाव लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची चाचपणी केली जाते. जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे, तर रावेरची जागा शरद पवार गटाला देण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीआधी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा, राजीनाम्यामुळे निवडणुकीवरती परिणाम होणार. लवकरात लवकर निवडणुका घ्या, वारजेतील हॉस्पिटलच्या भूमिपूजन कार्यक्रमात सुप्रिया सुळेंची मागणी. तर महापालिका निवडणुका सुप्रीम कोर्टामुळे रखडल्या, अजित पवार यांचं प्रत्युत्तर. अमरावतीतून प्रकाश आंबेडकरांचा मुलगा सुजात आंबेडकर लोकसभेच्या रिंगणात. अमरावतीत नवनीत राणा आणि सुजात आंबेडकर यांच्यात लढत होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष. महायुतीत जागावाटपाचा पेस कायम, सोमवारी पुन्हा एकदा दिल्लीत बैठक होणार. शिवसेना आणि राष्ट्रवादी वाढीव जागांच्या मागणीवर ठाम. राज्य मंत्रिमंडळाची उद्या आणि परवा पुन्हा एकदा बैठक, मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता. सिंधुदुर्गात भाजप ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने, शासकीय कामांच्या उद्घाटनावरून दोन्ही गटात बाचाबाची. 14 किंवा 15 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता. निवडणूक आयोगाच्या जम्मू काश्मीर दौऱ्यानंतर महत्वाचा निर्णय होण्याचा अंदाज. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.